नमस्कार, कुकिंग विथ पूर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. लवकरच आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि ही एकादशी लहानांपासून मोठ्यापर्यंत बरेच जण करतात. तर यावेळेस खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर आज मी तुमच्यासोबत उपवासाचा छान असा क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आपल्या रेग्युलर डोशासारखाच चविष्ट असा हा डोसा अगदी कमी साहित्यामध्ये तयार होतो. तर त्यासाठी इथं मी घेतलेले एक वाटी वरई. तुम्ही कोणत्याही वाटीच्या मापाने वरई घेऊ शकता, म्हणजेच भगर. तर ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्याच वाटीच्या अर्धी वाटी आपण घेणार आहोत साबुदाणा. तर तुम्ही ज्या वाटीनं भगर घेतली असेल त्याच वाटीची अर्धी वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचं आहे आणि दोन्ही आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथं मी दोन्ही स्वच्छ धुवून घेते आहे. धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व बुडेल इतपत त्याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर आपल्याला 4 तासासाठी हे भिजवत ठेवायचं आहे. तर 4 तास झालेले आहेत आणि आता आपण पाहूयात साबुदाणा आणि भगर भिजलेली आहे का. तर आपण चेक करूयात, छान भिजलेला आहे साबुदाणा आणि भगरही भिजायला काही वेळ लागत नाही. तर आता आपण याच्यातून पाणी काढून घेऊयात. तर पाणी काढून घेतलेलं आहे. तर या दोन्हीसोबतच आपल्याला लागणार आहे दही. भगर आणि साबुदाणा जितका असेल त्याच्या अर्ध, म्हणजे इथं 1.5 वाटी आता हे झालेले आहे. तर 1.25 वाटी मी दही घेतलेलं आहे आणि दही शक्यतो ताजं असावं, फार आंबट नसावं. तर आता सुरुवातीला आपण मिक्सर जारमध्ये साबुदाणा घेतलेला आहे तो फिरवून घ्यायचा आहे. तर इथं मी साबुदाणा फिरवून घेतलेला आहे. तुम्ही दोन्ही एकत्रही भिजत घालू शकता, साबुदाणा आणि वरई. पण जर एकत्र भिजत घातलं तर वाटताना साबुदाण्याचे थोडेसे दाणे राहतात, ते पूर्ण वाटले जात नाहीत. त्यासाठी मी अगोदर साबुदाणा वेगळा भिजवून तो फिरवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मग आता वरई आणि आपण दही घालून व्यवस्थित असे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर अगदी परफेक्ट असे बॅटर झालेलं आहे. याच्यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर अगदी कमी साहित्यामध्ये हे आपण उपवासाचे डोसे सहज बनवू शकतो आणि खूप टेस्टी लागतात आपल्या रेग्युलरच्या डोशा इतकेच. तर त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याला 1 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. जर तुम्ही दुपारच्या फराळासाठी बनवत असाल तर सकाळी लवकर जरी भिजत घातलं तरी तुम्ही दुपारी सहज बनवू शकता. तर आपण याला झाकून 1 तास बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण बटाट्याची भाजी करायची आहे. तर त्यासाठी मी त्या एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे. जिरे तुम्ही खात नसाल तर नाही घातलं तरी हरकत नाही. त्याचबरोबर आता थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे. आता आपण घालूयात उकडून मॅश करून बटाटा. मॅश म्हणजे तर हाताने मी इथं कुस्करून घालत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्याच्या फोडी करून घेऊ शकता. तर साधारण 2 बटाटे मी मोठे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि ते आता याच्यामध्ये घातलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. खूप छान टेस्टी लागतो या पद्धतीने तयार केलेला हा उपवासाचा बटाटा. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा आणि मीठ. आता आपण घालणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1 मोठा चमचाच, म्हणजे 2 टेबलस्पून होईल इतपत. भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटामुळे खूप छान टेस्ट येते या बटाट्याच्या भाजीला. त्याचबरोबर इथं मी घालत आहे थोडीशी लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरचीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही इतर वेळी जेव्हा बटाटा बनवत असाल तेव्हा थोडंसं जरी लाल मिरची पूड घातली तरी बटाट्याला खूप छान टेस्ट येते. एक वेळ नक्की ट्राय करून पहा. आपण रेग्युलरच्या बटाट्याची भाजी करतो डोस्याची, त्यावेळेसही तुम्ही एक वेळ ट्राय करून पहा अशा पद्धतीनं. आता झाकून 1 मिनटं ठेवलं होतं जेणेकरून आपले मसाले बटाट्यामध्ये मुरतील. आता हा बटाटा तयार झालेला आहे. तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यावर कोथिंबीरही भुरभुरू शकता. तर आता आपलं 1 तास झालेला आहे, बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे. तर आता आपण याचे डोसे बनवूयात. त्यासाठी इथं मी डोसा तवा जो आहे तो गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून थोडंसं तूप घालतीये, म्हणजे ते ग्रीस होईल. आणि पुन्हा थोडंसं पाणी शिंपडून हे पुसून घ्यायचे कपड्याच्या सहाय्याने. आता आपला डोसा बॅटर आपण पसरून घ्यायचं आहे यावर, ज्या पद्धतीने आपण रेग्युलरचे डोसे करतो त्या पद्धतीनेच. आणि थोडंसं सुकल्यानंतर आपण याच्यावर तूप घालणार आहोत. तुम्ही तूप खात नसाल, तेल वापरायचं असेल तर तेही चालू शकतं, किंवा बटर घालणार असाल तर तेही घालू शकता. तर आता ड्राय झालेलं आहे आणि याच्यावर आपण थोडंसं तूप सोडायचं आहे. अगदी सहज असे डोसे तयार होतात आणि चवीला खूप सुंदर लागतात.
लास्ट व्हिडिओ मी उपवासाचा मेदू वडा अपलोड केलेला आहे, तोही खूप टेस्टी लागतो, तोही एक वेळ नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर अजून काही उपवासाचे मी रेसिपीज यापूर्वी शेअर केलेले आहेत, तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलवर उपवासाचे पदार्थ यामध्ये तुम्हाला ते नक्कीच ट्राय करायला मिळतील. तर तुम्ही तर पाहू शकता किती सुंदर असा डोसा तयार झालेला आहे, अगदी कोणाला पटणारही नाही की हा उपवासाचा डोसा आहे. तर येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही या पद्धतीने उपवासाचा डोसा एक वेळ नक्की करून पहा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, केल्यानंतर कमेंट करून जरूर कळवा कसा वाटला ते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं जे घंटीचं चित्र आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सुरुवात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय.